आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींना 10,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. 1 महिन्यापेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगलेल्यांना 10,000 रुपये तर 1 महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना 5,000 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या व्यक्तींच्या गौरवार्थ धोरण ठरवण्यासाठी नेमलेल्या उपसमितीची बैठक महसूल मंत्र्यांच्या दालनात झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. या पेन्शन योजनेसाठी काही निकषही ठरवण्यात आले. अर्ज करण्याची पद्धत काय असेल पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. शपथपत्र अर्जासोबत जोडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावे. अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध रेकॉर्डच्या आधारे पडताळणी. यादी सामान्य प्रशासन विभागाला कळवण्यात येईल. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.